नमस्कार फ्रेंड्स, दिलीप देवरे या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. सध्या मी सध्या व्हिडिओ मराठीतून बनवत आहे, परंतु आता मी हिंदी व मराठी यांचं एकत्रीकरण करून व्हिडिओ बनवत आहे. सदर लवकरात लवकर मी फेरी ह्या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवून युट्यूबला शेअर करणार आहे. तर माझे व्हिडिओ इलेक्ट्रिक वायरमॅन व इलेक्ट्रिशियन ह्या ट्रेडसाठी उपयुक्त असतील. माझे व्हिडिओ तयार नाहीत, परंतु मी टप्प्याटप्प्याने तयार करत आहे आणि ते युट्यूबला शेअर करेन. जर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे तर तुम्ही दिलीप देवरे युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर व कॉमेंट्स नक्की करा. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय अपेक्षित आहे हे जर कॉमेंट्स मध्ये सांगितले तर मी नक्कीच त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून युट्यूबला शेअर करेन. आणि आज आपण पाहणार आहोत एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे ह्या प्रॅक्टिकल बद्दल आपण लेआउट डायग्राम, सर्किट डायग्राम याची माहिती घेणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे हे प्रॅक्टिकल आज आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण लेआउट डायग्राम, सर्किट डायग्रामचा अभ्यास करणार आहोत. तो आज दोस्तों हम देखने वाले हैं एक स्विच के साथ एक दिवा कंट्रोल करने वाला डायग्राम और लेआउट डायग्राम, सर्किट डायग्राम उसका स्टडी करने वाले हैं. तो ये बोर्ड पे हमने दिखाया है लेआउट डायग्राम और सर्किट डायग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ह्या बोर्डावर आपण पाहत आहोत की लेआउट डायग्राम आणि सर्किट डायग्राम. तर पहिले तर आपल्याला कोणती वायरिंग करताना लेआउट डायग्राम महत्वाचा आहे. लेआउट डायग्रामचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे, त्याच्यानंतरच मग सर्किट डायग्राम मध्ये आपण कशा पद्धतीने वायरिंग फिट करणार आहोत किंवा टाकणार आहोत हे आपल्याला त्याच्यानंतर लक्षात येणार आहे. तो हमें लेआउट डायग्राम का स्टडी करना जरूरी है, उसके माध्यम से ही हम किस तरह से सर्किट डायग्राम में वायर कनेक्ट करेंगे ये अपने को पता चलेगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेआउट डायग्रामचा अभ्यास करणार आहोत. इथं लेआउट डायग्राम दिलेला आहे. इथं बघा, हे लेआउट डायग्राम आहे एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे हे इथं आपल्याला लेआउट डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये दोन रेषा पाहायला भेटत आहेत. तर ह्या रेषा नसून त्या वायरची संख्या, क्वांटिटी आपल्याला दर्शवते. तो इस लेआउट डायग्राम में हम देख रहे हैं कि यहाँ लेआउट डायग्राम निकाला है, उसपे दो लाइन है और जो दो लाइन है वो वायर की क्वांटिटी बता रही है कि इसमें कितना वायर लगाने से अपना ये सर्किट पूरा हो सकता है. तर इथे आपण बघत आहोत की वायरची संख्या आपल्याला दर्शवत आहे लेआउट डायग्राम, आणि त्यानुसारच नंतर ते सर्किट आपलं पूर्ण होणार आहे. तर याचा लेआउटचा तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या रेषा नसून वायरची संख्या दर्शवत आहे. तर आपण सर्किट डायग्रामचा अभ्यास करणार आहोत की आता कशा पद्धतीने इथं आपल्याला सर्किट डायग्राम मध्ये वायर लावायचे. तर इथं आपण लेआउट डायग्राम मध्ये बघत आहोत, इथं दोन वायरी आहेत, इथं दोन वायरी आहेत आणि इथं दोन वायरी आहेत. सेम ह्याच वायरी आपण सर्किट डायग्राम मध्ये कशा पद्धतीने फिट केलेल्या आहेत ते आपण नक्कीच जाणून घेऊ. तर ह्या सर्किट डायग्राम मध्ये लक्षात घ्या की इथं दोन ह्या दोन वायरी आहेत. तर इथं रेषामध्ये आपल्याला दाखवलेले दोन, तर ह्या दोन वायरी आहेत आणि त्याच्या पुढे आपल्याला टर्न घ्यायचे आहे, त्या वायरींना आपण टर्न घेतोय. म्हणून इथं पण दोन रेषा आहे किंवा दोन वायरी टच आहे, म्हणजे एकूण टोटल संख्या पाहिली तर तीनच वायरी आहे. का तर सप्लायच्या वायर डायरेक्ट आपण टर्न करून त्याला सप्लाय घेण्यासाठी मोडलेला आहे. तो ही सर्किट डायग्राम में हम देख रहे हैं कि यहाँ दो वायर है, जो यहाँ हमने दो लाइन दिखाया था तो यहाँ दो वायर कनेक्ट किया है, वही दो लाइन में से एक वायर मोड दिया है और वो सप्लाई के लिए
निकाला है। तो वैसे ही स्विच में भी दो वायर फिट किया है, एक आने वाला एक और जाने वाला। तो ये आने वाला वायर भी मोड दिया है और वो सप्लाई के लिए निकाला है और स्विच में एक वायर फिट करके वो लैंप को दे दिया। तो इस प्रकार ये एक स्विच के साथ एक दीवार नियंत्रित करने वाला ये सर्किट है। तर इस अशा पद्धति ने विद्यार्थी मित्रांनो हे सर्किट डायग्राम आहे आणि हे तुमच्या लक्षात आलं असेल की अशा पद्धतीने होल्डरला आणि स्विचला कनेक्शन केल्यानंतर आपलं हे सर्किट पूर्ण होते। तो आपको पता चल गया होगा कि इस प्रकार ये वायर फिट किया गया है और इसी प्रकार ये सर्किट पूरा होता है। तो आज हम देखेंगे, बच्चों को दिखाएंगे कि प्रैक्टिकल डायग्राम बोर्ड है वहां जाके बच्चे लोग प्रैक्टिकल करने वाले हैं, तो उसका भी वीडियो हम निकालेंगे और ऐड करके यूट्यूब पे डालेंगे। धन्यवाद। तर अशा पद्धतीने एका स्विचने एक दिवा नियंत्रित करण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने लगेच प्रॅक्टिकल बोर्डावर हे प्रॅक्टिकल पूर्ण केलेलं आहे। त्याचं सर्किट डायग्रामनुसार वायरिंगसुद्धा केलेली आहे। हा लेआउट डायग्राम आहे, याचं कनेक्शन बरोबर दोन वायरी होल्डरला कनेक्शन टर्मिनल हे अलग अलग पद्धतीने दोन्ही वायरी फिट केलेले आहेत। तसेच स्विच बोर्डला सुद्धा हा वन वे स्विच आहे, त्या वन वे स्विचला एक एक वायर व्यवस्थित फिट केलेली आहे। गँग बॉक्सवर अशा पद्धतीने वन वे स्विच फिट करून घेतलाय। तो इस प्रकार एक स्विच के साथ एक दिवा कंट्रोल करने वाला वायरिंग स्टूडेंट ने पूरा किया है। तो ये देखो, इस प्रकार प्रैक्टिकल बोर्ड पे ये केसिंग कैपिंग फिट करके पूरा वायरिंग फाइनल किया है। तर विद्यार्थ्यांनी तैयार केलेली एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे ही वायरिंग पूर्ण केले, तर त्याला आपण सप्लाय देऊन बघू की त्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिकल केलेलं आहे का नाही, ते सक्सेस आहेत का नाही हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जरा बटन दाब। ओके, इस प्रकार एक स्विच के साथ एक लैम्प कंट्रोल करने का वायरिंग फाइनल स्टूडेंट ने कर लिया है। एक बार स्विच दबाओ। ये देखो, इस प्रकार बच्चों ने प्रैक्टिकल बोर्ड पे ये फाइनल वायरिंग पूरा कर लिया है।